औरंगाबाद जिल्ह्यातील आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांना आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातर्फे यंदाचा कॉम्रेड जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आबासाहेब काकडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. डॉक्टर भापकर यांच्या सामाजिक शैक्षणिक साहित्यिक कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आज आबासाहेब काकडे यांच्या 40व्या पुण्यतिथीनिमित्त आबासाहेब काकडे महाविद्यालय बोदेगाव तालुका शेवगाव येथे करण्यात आले. माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवविख्याते माननीय प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील, उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. जेथे शिक्षण घेतले, शिक्षक म्हणून नोकरी केली, त्या संस्थेतर्फे हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्काराचे मला विशेष महत्त्व आहे, असे डॉक्टर भापकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. असराजीभाऊ इकडे या, ते आले. कोण आहे हा मुलगा? पुरुषोत्तम भापकर, आपला नातू आहे. अरे तो पहिला आला विभागामध्ये, राज्यामध्ये आठवा आहे, त्याला ताबडतोब घेऊन या, मी नोकरी दिली आजपासूनच. 10-10 वर्षाचे मुलं बेरोजगार पडलेले असताना गुणवत्ता शिक्षण आणि गुणवत्ता हा जो ज्याने धर्म मानला, त्याने आजोबांना सांगितलं. मी खरं म्हणजे खंत मला वाटत होती की मी DEDला गेलोय, मला खूप शिकायचं आहे, मी पुढे ॲडमिशन घेतले पाहिजेत, कॉलेज केलं पाहिजे. आणि म्हणून ज्या दिवशी निकाल लागला माझा, मी त्या दिवशी नगरच्या न्यू आर्ट्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तिथे गेलो होतो. तिथे आजोबा मला घ्यायला आले आणि मला त्यांनी सांगितलं की चाल तू लवकर गावाकडं, शेवगावमध्ये तुला आबासाहेब नोकरी देतायत लगेच. आय वॉज जस्ट 18 इयर्स, 18 वर्षाचा मी होतो. मी इतक्या कमी वयामध्ये माझ्यापेक्षा 10-10, 12-12, 15-15 वर्ष मोठी असलेली मुलं. बेस्ट वार्तासाठी योगेश मोरे, औरंगाबाद.